नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मनीष यादव, मिशन महाराष्ट्र पोलीस या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। मित्रांनो, जे आता पोलीस भरती आपली सुरू आहे त्याच्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांचा हा प्रश्न आहे की गुण आपले नक्की कसे वाढवायचे, जे आत्ता जे काही आपल्याला गुण मिळत आहेत त्या गुणांमध्ये आपण कशा पद्धतीनं वाढ करू शकतो हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ बनणार आहे। जर आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉनसुद्धा दाबा, जेणेकरून असेच जे काही नवनवीन पुढे येणारे जे व्हिडिओ आहेत पोलीस भरती संदर्भामध्ये ते आपल्या मिशन महाराष्ट्र पोलीस चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मिळून जातील, यासाठी नक्कीच सबस्क्राईब करा। ओके, बघा आता गुणांमध्ये जर आपल्याला वाढ करायची असेल तर नक्की कशा पद्धतीनं आपण प्लॅन केला गेला पाहिजे आपल्याकडून, किंवा नक्की आपले गुणांमध्ये वाढ का होत नाही आहे या प्रश्नांकडेसुद्धा आपण वळणार आहे आणि त्या प्रश्नांची उत्तरं म्हणजे सोल्युशन मिळवून प्रयत्न करणार आहे। कारण जिथं प्रॉब्लेम आहे तिथं सोल्युशन 100% असतोच, मग तो नक्की सोल्युशन काय आहे हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे। बघा आताची जर आपण स्पर्धा परीक्षा पाहतोय पोलीस भरती खास करून, तर त्याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला स्पष्ट होते की आपल्याला जे परीक्षेसाठी मार्क्स हवेत, मार्क्स आपण जर टार्गेट पाहिलं तर 95% हे ओपन कॅटेगरीसाठी टार्गेट ठेवणं गरजेचं आहे। मी टार्गेटबद्दल बोलतोय, सिलेक्शन कट ऑफबद्दल बोलत नाही आहे। टार्गेट हा आपला 95% असायला हवा, तर कुठेतरी आपण 90-92% पोहोचू शकतो किंवा त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स घेऊ शकतो। ठीक आहे, बघा आता जास्त अभ्यास करून सुद्धा गुणांमध्ये वाढ होत नसतील तर काय केलं पाहिजे हा आपला एक प्रॉब्लेम आहे। बरोबर, म्हणजे आम्ही तर अभ्यास करतोय परंतु त्या अभ्यासाला एक योग्य दिशा देऊ शकत नाही आहे किंवा गुणांमध्ये चांगल्या पद्धतीनं वाढ होत नाही आहे, तर आपण नक्की काय केलं पाहिजे हा आपल्यासाठी एक प्रॉब्लेम आहे। तर त्याचं सोल्युशन मित्रांनो असं आहे की तुमच्या पेपरमध्ये चुका कुठे होत आहेत या चुका तुम्ही शोधून काढणं खूप गरजेचं आहे। म्हणजे ज्या काय आपल्या चुका होत आहेत त्या चुका कोणत्या ठिकाणी होत आहेत या तुम्ही पहिल्यांदा शोधा, आणि याच्यासाठी पेपर प्रॅक्टिस करणं, पेपर सोडवणं अतिशय महत्त्वाचं आहे। पेपर सोडल्यानंतर तुम्हाला बऱ्याच गोष्टी क्लिअर होतात की आपल्या चुका कुठे होत आहेत। आता एक मी उदाहरण सांगतो, जे काय 2021 आपले आता पेपर सुरू आहेत, म्हणजे 2019 पेपर जे 21 होत आहेत, तर त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर शब्दार्थ हा जो टॉपिक आहे की नाही मराठी व्याकरणामध्ये, तर तिथं असे काही शब्दार्थ टाकले जातात की बऱ्यापैकी ते विद्यार्थ्यांच्या वाचनात नाही आहेत किंवा कधी आपण ऐकलेलं नाही आहे। तर तशासाठी मित्रांनो शब्दार्थ तुमचा स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे। तर तुम्ही काय केलं, हीच आपली चूक होती की आपला शब्दार्थ स्ट्रॉंग नाही आहे। आपण मराठी असल्याकारण आपण म्हणतो की माझ्यासाठी मराठी खूप विषय सोपा आहे, पण तुम्हाला आता लक्षात आलं असेल की जात आहेत मार्क्स ते विद्यार्थी मित्रांचे GS आणि मराठीमध्ये जात आहेत। ठीक आहे, तर तुम्ही मराठी शब्दार्थावरती जास्त भर दिला पाहिजे, कारण कल हा शब्दार्थाकडे आहे। म्हणजे असं तुम्ही एक चूक आपल्याला सापडली की आपण शब्दार्थाकडे कमी लक्ष दिलं, तर त्याला शॉर्टआउट करण्यासाठी मग डेली 5-5, 10-10 शब्द मी पाठांतर करेन किंवा समजून घेईन, हे एक आपली स्ट्रॅटेजी त्याच्यामध्ये राहू शकते। ठीक आहे, बघा आता दुसरं आपली एक चूक अशी होते किंवा प्रॉब्लेम आपल्याकडे असा असतो की सर मला 88-90 मार्क्स नाही मिळत आहेत पण मला 80 मार्क्स मिळत आहेत, तर माझ्या गुणांमध्ये नक्की कशा पद्धतीनं वाढ होईल। समजतं, ज्याच्या 88 मिळत आहेत त्याच्यासाठी एक वेगळी स्ट्रॅटेजी राहील आणि 81 मार्क्स मिळत आहेत तर त्याच्यासाठी काय राहणार आहे की कमी मार्क्स जर आपल्याला मिळत असतील तर कमी मार्क्स आपल्याला मिळत असताना आपण त्याला कशा पद्धतीनं वाढवलं पाहिजे, तर ती एक गोष्ट आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची असणार आहे। त्याच्यासाठी तुम्ही तुमचे चुका ज्या प्रश्नांमध्ये होतात त्या प्रश्नांचे टॉपिक कोणते आहेत हे तुम्ही शोधून काढा आणि जास्तीत जास्त लवकरात लवकर तुम्हाला पटकन असा कव्हर होईल असा विषय शोधा, म्हणजे जो तुमचा वीक पॉईंट आहे जिथं तुमचे प्रश्न चुकत आहेत, तो जो चुकलेला टॉपिक किंवा चुकलेला विषय कोणता आहे हे समजून घ्या आणि त्या विषयाला टार्गेट करा। सर्वप्रथम लवकर कव्हर होईल असा आपण विषय घेणं गरजेचं आहे, कारण जर का तुम्हाला लवकर कव्हर घेणारा विषय तुम्ही घेतलात तर त्याच्यामध्ये लवकर तुम्हाला रिकव्हरी करता येईल आणि तुमचा जो गुणांमध्ये जी वाढ आहे ती 80 ची डायरेक्ट 85-86 होईल, त्याच्यामुळे तुमच्या कॉन्फिडन्स लेवलमध्ये वाढ होईल। ठीक आहे, आणि जर का कॉन्फिडन्स लेवलमध्ये वाढ झाली तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपल्याला सध्या जर आपण पाहिलं तर तुम्हाला पोलीस भरतीमध्ये जर मार्क्स चांगले मिळवायचे असतील तर तुमच्यामध्ये स्वतःमध्ये सेल्फ कॉन्फिडन्स असणं गरजेचं आहे, आणि सेल्फ कॉन्फिडन्स हा जो विषय आहे की नाही हे तुम्हाला स्वतःहून येत असतं प्रॅक्टिसनुसार। समजतं, ते प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस केलं तर तुम्हाला परफेक्शन तुमच्या त्या याच्यामध्ये येत राहणार आहे। तिसरा जो आपला प्रॉब्लेम असतो विद्यार्थी मित्रांनो, तो आता असा आहे की अनेक विद्यार्थी म्हणतात की सर माझा 88 स्कोर येतो, 90 स्कोर येतो, पण चांगला स्कोर येत नाही कारण मेरिटचे जे क्वेश्चन असतात ते माझ्याकडून चुकत आहेत। तर या मेरिटच्या क्वेश्चनला तुम्ही कशा पद्धतीनं टॅकल करू शकणार आहात किंवा मेरिटचे जे क्वेश्चन आहेत त्याच्यामध्ये आपण कशा पद्धतीनं मार्क्स मिळवणार आहे ते लक्षात घेणं गरजेचं आहे। तुम्ही डायरेक्ट मेरिट क्वेश्चनवरती जाण्यात काय पॉईंट नाही, एखादा मेरिट क्वेश्चन आहे तो तुम्हाला सुटला नाही टेन्शन घेण्यात काहीच पॉईंट नाही, किंवा तो डायरेक्ट मेरिट क्वेश्चन तुम्हाला कव्हरसुद्धा होणार नाही। मग तो मेरिट क्वेश्चन कसा कव्हर करायचा हे आपला जे प्रॉब्लेम आहे मेरिट क्वेश्चनचा चुकत आहेत त्याचं सोल्युशन काय आहे की तुम्ही पहिल्यांदा बेसिकवरती जास्त भर द्या, त्याच्यानंतर तुम्ही ॲडव्हान्स करा, आणि ॲडव्हान्स बेसिक दोन्ही पण झाले की तुम्ही डायरेक्ट मेरिट क्वेश्चनकडे वळू शकता, आणि तो डायरेक्ट इनडायरेक्ट
आपण घडवून टाकतो आणि बनतो तो आणि मेरिट क्वेश्चन आपल्याला सुटेल. उदाहरण सांगतो म्हणजे क्लिअर होईल हा मुद्दा. लोहमार्ग पोलीसला 17 तारखेला जो आपला लोहमार्ग पोलीस झाला मुंबईचा, तर त्याच्यामध्ये एक प्रश्न होता मुंबई पोलीससाठीचा की CSMT म्हणजे आपलं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे जे आपलं स्टेशन आहे CST म्हणतो आपण, तर ते जे स्टेशन आहे त्या स्टेशनला जागतिक वारसास्थळामध्ये आहे हे स्टेशन, हे ऑलरेडी त्या प्रश्नामध्येच सांगितलं की हे जागतिक वारसास्थळ आहे, तर ते कधी जागतिक वारसास्थळामध्ये त्याची नोंद करण्यात आली हा प्रश्न आपल्यासाठी विचारला होता. त्याच्यामध्ये बेसिक मुद्दा काय आहे, जर ही बेसिक तुम्हाला पहिली गोष्ट माहिती असेल की तुम्ही अभ्यासलेली असेल की छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजे CST किंवा CSMT हे जे आहे स्टेशन, रेल्वे स्टेशन, हे जागतिक वारसा यादीमध्ये आहे हे तुम्हाला माहिती आहे, पण ते कधी झालं याच्यासाठी पहिलं माहीत असणं खूप गरजेचं आहे. काही लोकांना तेही माहिती नसेल की जागतिक वारसा स्थळामध्ये, तर त्याच्यासाठी मेरिट क्वेश्चन सुटणारच नाही. मग तुम्ही काय करणं गरजेचं आहे, पहिली बेसिक गोष्ट तुम्हाला माहिती असायला पाहिजे की ते जागतिक वारसास्थळ यादीमध्ये येतं, ठीक आहे. मग त्या जागतिक वारसास्थळ यादीमध्ये येतं तर कधी येतं हा थोडासा ॲडव्हान्स त्याच्यामध्ये स्टडी झालेला असणं गरजेचं आहे. आणि तुम्ही जर त्या टॉपिकला व्यवस्थित हँडल केलेला असेल, तर टॉपिक डीपली पाहिलेला असेल, तर तुम्हाला लक्षात येईल की ते लगेच 2004 हे उत्तर तुम्हाला आलं असतं किंवा तुम्ही ते उत्तर देऊ शकला असतात तुमचा जर तसा डीपली स्टडी असेल तर. तुम्ही 2021 जर पेपर पाहिलेत, 2019 भरतीचे आपले 21 पेपर जर पाहिलेत, तर तुम्हाला एक गोष्ट क्लिअर होईल, बदलत्या पॅटर्ननुसार बदलत्या काठिण्यपातीनुसार आपण जर पाहिलं तर तुम्हाला एक गोष्ट त्याच्यात म्हणजे काय म्हणतात त्याला 100% जाणवेल की जे प्रश्न विचारण्याच्या जो आता पद्धती आहे थोडीशी बदलले, ज्याच्यामध्ये प्रश्न विचारताना आकडेवारीवरती जास्त भर दिला जातो आहे. हे 2019 भरतीमध्ये म्हणजे आत्ता जे 2021 होते त्या भरतीमध्ये तुम्हाला प्रकर्षाने जाणवेल. आकडेवारीवरती जास्त प्रश्न विचारले जात आहेत म्हणजे थोडंसं ॲडव्हान्समध्ये गेल्यासारखं तुम्हाला या प्रश्नाकडे बघता येईल किंवा अशा प्रश्नांकडे बघता येईल. म्हणून मेरिट क्वेश्चन सोडवताना त्याचा बेस समजून घ्या, त्याची ॲडव्हान्स लेवल समजून घ्या, त्या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजेच काय असतं मेरिट क्वेश्चन असतं आणि ते तुम्हाला सुटू शकतं जर तुम्ही तो मुद्दा बेसिक टू ॲडव्हान्स बघितलेला असेल तर. ओके, चौथा जो मुद्दा असतो अनेक विद्यार्थी मित्रांचा प्रॉब्लेम आहे की सर आमचा अभ्यास तर असतोच, तुम्ही सांगताय त्या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत, माझा अभ्यासही आहे, परंतु पेपरमध्ये तिथं असं काहीतरी होतं आणि माझे मार्क्स कमी होतात, मग सिली मिस्टेक होत असतील किंवा इतर गोष्टी. याचं कारण काय असतं की सिली मिस्टेक होतात किंवा इतर गोष्टी आपल्याकडून घडतात, म्हणजे जसं आता मुंबईचा पेपर बघितलं तर ABCD असं नव्हतं, ABCD असं असल्या कारणानं बीचा सीला सीचा डीला असे ऑप्शन्स विद्यार्थ्यांचे चुकले, त्यांनी सोडवलेलं बरोबर होतं पण आन्सर शीटमध्ये देत असताना चुकीचं झालं. तर मित्रांनो, अशा याला काय करायचं, तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्या, याचं चुकण्याच्या मागचं कारण किंवा सिली मिस्टेक होण्याचं कारण असं असतं घाई गडबड आपण करतो आणि घाई गडबड करण्याचंही कारण असतं की आपण त्या प्रेशरमध्ये असतो, ठीक आहे. जे काय आपलं प्रेशर मॅनेजमेंट आहे ते आपल्याला योग्यरित्या जमलेले नाही, त्याच्यामुळे ह्या आपल्या चुका होतात. म्हणून प्रेशर मॅनेजमेंट जे आहे, तुमचं जे टेन्शन असतं ज्यावेळेस परीक्षा आपली होत असते त्यावेळेस आपल्याकडे एक वेगळ्या प्रकारचं एक प्रेशर असतं, मग ते प्रेशराईज न होता त्याला तुम्ही कशा पद्धतीने टॅकल करू शकता, तर एकच गोष्ट आहे त्याच्यासाठी तुम्हाला तशा पद्धतीचा सराव करणं गरजेचं आहे. आणि याच्यासाठी तुम्ही काय करा, तशा टेस्ट द्या, आधीच पेपर आपण सोडवणं गरजेचं आहे तशा माहोलमध्ये. म्हणजे मी ऑफलाईन म्हणतो आहे, ऑनलाईन तर तुम्ही सोडवताय, जर कोणाला ऑनलाईन सोडवायचं असेल तर आपलं स्वराज्य करिअर अकॅडमी नावाचं जे ॲप्लिकेशन आहे त्या ॲप्लिकेशनवरती अवेलेबल आहेच. परंतु माझा मुद्दा आता तुमचं जे टेन्शन आहे ते टेन्शन रिलीज करण्यासंदर्भात आहे. फक्त घरात पेपर सोडवून आपल्याला हा मुद्दा प्रेशर रिलीजचा मुद्दा होणार नाही, तर तुम्हाला ह्या ज्या सिली मिस्टेक आहेत त्या जर टाळायच्या असतील तर तुमच्या आजूबाजूला, तुम्ही जिथे राहता त्याच्या आजूबाजूला कुठे अकॅडमीज असतील तर त्या अकॅडमीमध्ये ज्या टेस्ट सिरीज चालतात तर त्या टेस्ट सिरीजमध्ये तुम्ही सहभागी व्हा. अकॅडमी लावाच असं मी नाही म्हणत आहे, फक्त टेस्ट सिरीजमध्ये सहभागी व्हा. त्यांच्या टेस्ट सिरीजमध्ये जर सहभागी झाला तर तिथे तुम्हाला अनेक विद्यार्थी आपल्यासारखेच भरती करणारे असतात, त्याच्यामुळे तो एक माहोल मिळतो. ज्या पद्धतीनं पोलीस भरतीचे पेपर होतात त्याच पद्धतीचा एक माहोल आपल्याला तिथं क्रिएट झालेला दिसतो. त्या टेस्ट सिरीजचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. ज्या चुका तुम्ही पोलीस भरतीच्या पेपरमध्ये करणार असता त्या संभाव्य चुका तुम्ही इथं टाळू शकता, इथं तुमचा प्रेशर मॅनेजमेंट ह्या सगळ्या गोष्टी घडू शकतात. म्हणून ऑफलाईन ज्या अकॅडमीमध्ये होणाऱ्या टेस्ट सिरीज आहेत त्या टेस्ट सिरीजमध्ये नक्कीच सहभागी व्हा. मी मुंबईच्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की आपण मुंबईमध्ये आपली अकॅडमी स्वराज्य करिअर अकॅडमी आपली कांदिवलीमध्ये आहे आणि कांदिवलीमध्ये तुम्हाला जर का कोणाला शक्य होत असेल टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठीचं, त्याच्यामध्ये मी कोणतीही फीज आकारणार नाही, म्हणजे अशी 100 रुपये 200 रुपये अशी कोणतीच फीज आकारणार नाही. परंतु जर फीज नसेल तर काहीच नाही, म्हणून 10 रुपये फक्त फीज आकारून आपण टेस्ट सिरीज चालू करतो आहे किंवा टेस्ट सिरीज तुमच्यासाठी घेणार आहे. तर ती टेस्ट सिरीज जर तुम्हाला जॉईन करायची असेल अकॅडमीमध्ये येऊन ऑफलाईन पेपर द्यायचा असेल तर
तुम्हाला 7 तारखेपर्यंत हे जे काही खाली नंबर दिसतात त्या नंबरवरती आपली नोंदणी करून घेणं आवश्यक आहे. नोंदणी याच्यासाठी सांगतोय की जर का तुम्ही नोंदणी करून घेतलीत तर तुम आम्हाला जागेचं अरेंजमेंट करता येईल, कारण की आपल्याला कळणार नाही आता की किती मुलं येऊ शकतात. ठीक आहे, त्याच्यासाठी नावनोंदणी आवश्यक आहे. नावनोंदणी करून घ्या आणि नावनोंदणी केल्यानंतर तुम्हाला 7 तारखेपर्यंत नावनोंदणी करा, 7 नोव्हेंबरपर्यंत, कारण येणारा जो मुंबई पोलीसचा पेपर आहे, सेपीचा पेपर आहे, त्या पेपरसाठी आपण तुमचं जे स्ट्रेस मॅनेजमेंट जे आहे तुमचं, म्हणजे प्रेशर रिलीज करण्यासाठीचं, तर ते मॅनेजमेंट आपण तुमच्या या पेपरच्या माध्यमातून नक्कीच करून घेऊ. आणि नावनोंदणी करायचं असेल तर या दिलेल्या नंबरवरती तुम्ही आम्हाला संपर्क करा, व्हॉट्सअप करा, तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाईल. एक मुद्दा असतो आपला की संभाव्य चुका आपण याच्यातून टाळू शकतो, तो प्रेशर तुम्ही रिलीज करू शकता, तो जे स्ट्रेस आहे ते स्ट्रेस मॅनेजमेंट तुमचं होऊ शकतं, याच्यासाठी नक्कीच तुम्ही आपल्या या टेस्ट सिरीजचा तुम्ही लाभ घ्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, आपल्याकडे चुका होतात किंवा गुणांमध्ये वाढ होत नाही. गुणांमध्ये वाढ करण्यासाठी अजून एक महत्त्वाचा मुद्दा असतो की पेपरची आपली जी स्ट्रॅटजी असते, ही स्ट्रॅटजी आपण फक्त माइंडमध्ये ठेवलेली असते, तिला प्रॅक्टिकली वापरलं पाहिजे. समजतंय, प्रॅक्टिकली तिला तिचा उपयोग केला पाहिजे आणि हे प्रॅक्टिसमध्येच केलं पाहिजे. डायरेक्ट आपण पेपरमध्ये स्ट्रॅटजी वर्कआउट नाही करू शकत, आधी वर्कआउट करा त्याच्यावरती आणि तिथून तुम्हाला समजतील की त्या वर्कआउटमध्ये कुठं चुका होत्या स्ट्रॅटजीमध्ये, तर त्याच्यावरती सुद्धा आपण इम्प्लिमेंट प्रॉपर केलं, चुकांचं सुधारण करून सोल्यूशन काढून अजून चांगल्या पद्धतीनं आपण पेपर स्ट्रॅटजिक वर्कआउट आपण त्याच्यामध्ये करू शकतो. आणि तुम्हाला त्याच्यामध्ये हमखास प्रेशर मॅनेजमेंट हा विषय आहेच, तुम्ही स्ट्रेस मॅनेजमेंट हा विषय त्याच्यातून चांगल्या पद्धतीने हँडल करू शकता आणि तुमच्या गुणांमध्ये व्यवस्थितरित्या वाढ करू शकता. वर्दीकडे जाण्याचा जो मार्ग आहे हा खडतर नक्कीच आहे, परंतु जर प्लॅनिंगने गेलात, काही स्ट्रॅटेजिक प्लॅन त्याच्यामध्ये वर्कआउट झाले, तर तुम्हाला 100% त्याच्यामध्ये यश मिळेल आणि तुमच्या पुढील वाटचालीस नक्कीच शुभेच्छा. कारण आत्ता तुम्ही जी काय मेहनत घेत आहे, तर ती मेहनत योग्यरित्या योग्य ठिकाणी योग्य दिशेनं तुम्ही जर वापरलं, तर मला असं वाटतं की येणारी जी भरती आहे ती तुम्ही 100% क्रॅक कराल आणि सगळ्यांनीच करावी असे मनापासून तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो अभ्यासासाठी. आणि योग्यरित्या अभ्यास करून तुम्ही त्या मुद्द्याकडे या. गुणांमध्ये वाढ कशी करावी हा जो व्हिडिओ आहे हा तुम्हाला आवडल्यास नक्की शेअर करा. मी 4 टिप्स तुम्हाला सांगितलेत त्याच्यामध्ये, जे तुम्हाला मी मुद्दे मांडले, त्या 4 ही मुद्द्यांवरती नीट लक्ष द्या, त्याची प्लॅनिंग करा आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्या गुणांमध्ये वाढ करून घ्या. ठीक आहे, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या मला कमेंटद्वारे नक्कीच सांगा. आणि आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण पोलीस भरती संदर्भात असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. आणि ऑनलाईन अभ्यासाच्या तयारीसाठी तुम्ही आपलं ॲप्लिकेशन जे आहे स्वराज्य करिअर अकॅडमी ते नक्कीच जॉईन करा. ॲप्लिकेशनला मोफतसुद्धा काही व्हिडिओज काही PDFs अवेलेबल आहेत, तर तुम्ही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन आणि कमेंटमध्ये दिलेलीच आहे, त्या लिंकवरून जाऊन तुम्ही आपल्या ॲप्लिकेशनला जॉईन करू शकता किंवा ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. ठीक आहे, धन्यवाद.